मित्रांनो, कोल्हापूरमध्ये अनेक वेगवेगळ्या खाऊ गल्ल्या होत आहेत, तर कोल्हापूरमध्ये नवीनच खाऊ गल्ली चालू झालेली आहे, प्रेमाची खाऊ गल्ली। खूप मस्त आहे वातावरण, इथलं खूप छान आहे। आणि बालाजी किचनचा रगडा पाव म्हणून एक वेगळाच पदार्थ त्यांनी चालू केलेला आहे। मी तर पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये हा पदार्थ आता टेस्ट करणार आहे। तर चला तर मग बघूया हा पदार्थ कसा चालू झाला आणि कसा तयार होतोय, थोडासा आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया। माझं नाव सौपन्ना फडणीस। हा रगडा पाव करतोय आपण। ओके। हिरवे वाटाणे जे येतात ते रात्री भिजवायचे, त्याच्यामध्ये सकाळी मग कांदा, टोमॅटो, बटाटे, चिंच आणि मिरच्या, लसूण वाटून वगैरे घालायचं, सगळं गरम मसाला वगैरे। ह्याच्यामध्ये वाटाणे आणि बटाटे उकडून घेतले, शिजवून घेतले, मीठ घालायचं थोडं, म्हणजे कांदा शिजतो लवकर। कांदा शिजत आला की टोमॅटो घालायचे, तेल सुटेपर्यंत ते शिजवायचं चांगलं। टोमॅटो आहे बारीक शिरायचं, हे चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे गडबड नाही करायची। जोपर्यंत टोमॅटो कांदा पूर्ण परतून होत नाही तोपर्यंत वेळ लागतो, खरंच चांगलं होतं। गरम पाणी घालून द्यायचं, तर ह्याच्यामध्ये थोडा गूळ घालायचा आणि चिंचेची चटणी केलेली असते, चिंच को गाळून घ्यायची। पाणी थोडं घालतात, तर मीठ घालायचं लागेल। मीठ आधी घातलेलं आहे, त्यामुळे थोडं वाटाणे शिजवताना ह्याला ते चांगलं उकळून आलं की थोडीशी साखर करायची, जरा तिखटच करतोय फक्त, जरा चवीला गोड। हे वापरतो रॉ पिंक पिंक सॉल्ट येते हे। हां, चिंचेची चटणी घरीच करतोय आम्ही। चिंच रात्रभर भिजवून ते गाळून घ्यायची, उकळून ते हे करतो, म्हणजे नडत नाही, कच्चं नाही असतं, उकळलेली असते। आता झालं ते आता रगडा पाव तयार झालेला आहे, ते मी आता त्यांची गार्निश करणार आहे। एका प्लेटमध्ये दोन पाव येते, कांदा, त्याच्यावरती सेव, आणि कोथिंबीर। हे प्लेट खाण्यासाठी रेडी आहे। दडपे पोहे हे खूप आवडतात, हे हा कोकणी पदार्थ आहे। हे तिथं खोबरं, कांदा, टोमॅटो फोडणी असं सगळं घालून, मीठ साखर घालून हा केला जातो आणि हा सकाळी संध्याकाळी आवडीनं खातात। हा चना मसाला आहे, दिल्ली साईडला खूप मिळतो,
प्रोटीन्स असतात. हा हो नाश्त्याबरोबर सकाळी चहाबरोबर पण चांगला लागतो. त्याच्यात पण कांदा टोमॅटो शेव सगळं येतं. मी आता हा रगडापाव खाते आहे आणि मला वाटतं कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच असं काहीतरी मिळतं आहे. तर ॲक्च्युली खूपच चविष्ट आहे. महत्त्वाचं म्हणजे मसालेदार नाही आहे. चना मसाला केलेला आहे आणि तो खूपच चांगला आहे. मी दडपे पोहे खात आहे. बऱ्याच ठिकाणी खाल्ले तर इथले इथले दडपे पोहे अतिशय सुरेखात. मी इथं प्रेमाच्या खाऊ गल्लीमध्ये बसले आहे. एकदा इथं येऊन बघा. बालाजी किचनमध्ये दडपे पोहे खूप छान मिळतात आणि ते शरीरासाठी सुद्धा आणि आरोग्यासाठी चांगले आहेत. खाऊन तरी एकदा बघा. एकदा नक्कीच तुम्ही येऊन खायला लागते. क्वालिटी जबरदस्त आहे. तिला बसायला ॲम्बियन्स खूप छान आहे. फॅमिली सहित फ्रेंड्स सहित प्रेमाची खाऊ गल्ली लिशा हॉटेल रोड कदमवाडी रोड रुईकर कॉलनीच्या समोर तेथे हे सुरू झालेलं आहे. मी सौ पन्ना फडणीस. मी आणि ही माझी सून मीनाक्षी फडणीस. ती पूर्णपणे मुलगा आणि सून दोघंही मदत करतात. त्या आम्ही तिघही मिळून आज हे उभं केलेलं आहे. खूप वर्षापासून आमची इच्छा होती काहीतरी करायचं. पण आधी मी शेअर मार्केट वगैरे करत होते. आता ते बंद केलं आहे आणि आता आम्ही फूड लाईनमध्ये आलो आहे. तर माझ्या वयाप्रमाणे मला हे लोक भरपूर मदत करतात आणि इच्छा आहे जोरात चालावं. हे भिशीमध्ये आम्ही घरी करत असतो कायम खायला. तर ते सगळ्यांना खूप आवडतात. मग तो मुलगा कायम म्हणतो आई आपण हे सुरू करूया. आतापर्यंत आम्ही घरच्यांनाच खायला घातलं आहे. आता हे बाहेर करून घातलं. बालाजी किचन हे सकाळी 9 ते 12 आणि संध्याकाळी 5 ते 10 असतं. दडपे पोहे आहेत 40 रुपये. चना मसाला आहे 40 रुपये. रगडापाव 60 रुपये. तर मित्रांनो, बालाजी किचनचा स्पेशल पदार्थ आपण घेतलेला आहे जो आहे रगडापाव. तर कोल्हापूरमध्ये नवीनच खाऊ गल्ली चालू झालेली आहे. प्रेमाची खाऊ गल्ली जी आहे रुईकर कॉलनीच्या जवळ नैवेद्य हॉटेलचा जो चौक आहे त्या ठिकाणून कदमवाडीकडे जायला रोड आहे. त्या ठिकाणी लिशा हॉटेल आहे. त्याच्या समोरच्याच बाजूला कार्निवल हॉटेलच्या पलीकडं खाऊ गल्ली चालू झालेली आहे आणि या ठिकाणी छान बैठक व्यवस्था आहे. त्याचबरोबर स्वच्छता खूप चांगली वाटली मला आणि एकदम घरगुती पद्धतीनं हा त्यांनी पदार्थ तयार केलेला आहे. आईंनी तयार केलेला हा पदार्थ आईच्या हातचा पदार्थ म्हणून आपण नक्की एकदा ट्राय करू शकतो. तर याच्यामध्ये बटाटे आहेत आणि वटाणे आहेत. शेव वरून घातलेले आहे आणि कांदा बाजूला दिलेला आहे आणि 2 ब्रेड दिलेले आहेत. तर टेस्ट करून तुम्हाला सांगतो कसं लागतं आहे. पावाबरोबर ब्रेडबरोबर आपण खाऊ शकतो. वा, खूपच मस्त आहे. आणि आंबट गोड अशी टेस्ट आहे. त्याच्यामध्ये चिंचेचा कोळसुद्धा घातलेला आहे त्यामुळंच. त्याचबरोबर खूप मसाला नाही आहे याच्यामध्ये. जास्त मसालेदार वगैरे नाही आहे. आणि बटाटा पूर्ण शिजलेला आहे. वटाणे शिजलेले आहेत. नक्की एकदा गरम गरम तुम्ही ट्राय करा. नवीनच पदार्थ आहे. एकदा ट्राय करून बघायला हरकत नाही. तर या खाऊ गल्लीमध्ये आणि इतके पदार्थ आहेत. तर ते सुद्धा त्यांचे पदार्थ म्हणजे चना मसाला आहे. त्याचबरोबर दडपे पोहेसुद्धा चांगल्या क्वांटिटीमध्ये ते देतात. नक्की ट्राय करून बघा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. धन्यवाद.